अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जीवन विमा निगम जामनेर शाखा सामाजिक बांधलकी उपक्रमांतर्गत जामनेर शहरातील लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या पहिली ते दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। LIC कंपनीच्या जामनेर शाखेतर्फे स्टुडंट ऑफ द इयरचा हा कार्यक्रम जवळपास 2013 पासून सुरू असून 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील या कार्यक्रमाची सुरुवात इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून करण्यात आली असल्याची माहिती LIC जामनेर शाखेचे अध्यक्ष श्रीकांत मुळे यांनी दिली आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आमच्या जामनेर LIC शाखेचे अत्यंत धडाडीचे शाखा अधिकारी श्रीकांत मुळे सर आणि या शाळेच्या तन मन धनाने समर्पित असलेल्या प्रिन्सिपल मॅडम श्रीयुत आमोदे मॅडम, श्रीमती आमोदे मॅडम, वासुदेव गोंबडे सर, देवरे मॅडम आणि उपस्थित शिक्षक, पालक आणि बालक मित्रांनो, आज LIC म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो आहोत। LIC काय आहे हे तुम्हाला प्राथमिक स्वरूपात माहिती असेल की LIC आहे, त्याची काहीतरी पॉलिसी असते, हप्ते भरावे लागतात, मुदत संपली की पैसे मिळतात किंवा काही दुर्दैवी घटना घडली तर तसेही पैसे मिळतात वगैरे। परंतु LIC याच्या पलीकडे खूप मोठा कॅनव्हास आहे LIC चा, ते तुम्हाला आता आमच्या बोलण्यातून कळणार आहे। पण LIC काय करते, LIC जरी वित्तीय संस्था असली, जरी भारताच्या अर्थकारणात तिचं मोलाचं योगदान असलं, तरीसुद्धा एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं कामही LIC करते। तर सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये काय असतं, तर वित्तीय संस्था म्हटल्यानंतर आपण वित्तीय योगदान तर देतोच, भारताच्या अर्थकारणामध्ये खूप मोठी ताकद पुरवण्याचं काम LIC करते। आपण रेल्वेने प्रवास करतो, रेल्वेच्या मागे असलेले मोठं फंडिंग हे LIC चं असतं। आपण रस्त्याने प्रवास करतो, ते रस्ते LIC च्याच फंडिंगमधून तयार झालेले असतात, किंवा जे SC धावते त्या रस्त्यांवर अशा त्या राज्याच्या परिवहन महामंडळांसुद्धा फंडिंग LIC करत असते, किंवा बंदरं आहेत, विमानतळ आहेत, मोठमोठे फ्लायओव्हर्स आहेत, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी LIC चं योगदान असतं। इतकंच काय, आपल्या घरात जे नळाला पाणी येतं तो प्रत्येक थेंब हा LIC त्यामागे लपलेली असते। आपल्या डोक्यावर पंखा आता सुरू आहे, प्रकाश आहे, दिवे आहे, लाईट्स आहेत, त्या प्रत्येक राज्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डला सुद्धा फंडिंग LIC करतं। म्हणजे असा एकही भाग नाही आपल्या जीवनाचा की जिथे LIC स्पर्श करत नाही। आपल्या जीवनाच्या विकासामध्ये, आपल्या देशाच्या विकासामध्ये सातत्याने LIC मागे उभी आहे। आणि हे करत असताना मग एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण असते, एक आणखी सामाजिक जबाबदारी असते, त्याच्यातून विविध उपक्रम LIC राबवते। जसं की आमच्याकडे GJF नावाचा एक उपक्रम आहे, गोल्डन ज्युबिली फाउंडेशन LIC ने स्थापन केलं, जेव्हा LIC ला 50 वर्षे झाली होती, त्या 50व्या वर्षात LIC ने गोल्डन ज्युबिली फाउंडेशन म्हणून एक ट्रस्ट स्थापन केला। त्या ट्रस्टमध्ये काही रक्कम ठेवली आणि त्या रकमेतून दरवर्षी भारतभरातल्या कित्येक विद्यार्थ्यांना जे 10वी किंवा 12वी पास होऊन टेक्निकल एज्युकेशनसाठी जातात, व्यावसायिक शिक्षणासाठी जातात, त्यांना स्कॉलरशिप देण्याचं काम LIC करते। मला सांगायला आनंद होतो की जामनेर शहरामध्ये डॉक्टर मयुरी मोरे नावाची एक विद्यार्थिनी आहे, ती आता MBBS पूर्ण होऊन MD किंवा MS पहिल्या वर्षाला आहे, ती गोल्डन ज्युबिली फाउंडेशन LIC च्या स्कॉलरशिपमुळे आज डॉक्टर होऊ शकलेली आहे। तिचे वडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होते। भारतीय जीवन विमा निगम जामनेर शाखा सामाजिक बांधिलकीच्या म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या कार्यक्रम उपक्रमांतर्गत जामनेर शहरातील नामांकित शाळा लिटिल फ्लॉवर इथे आम्ही आज LIC तर्फे स्टुडंट ऑफ द इयर हा प्रोग्राम करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो होतो आणि लिटिल फ्लॉवर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, पहिली ते 10वीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी इथे उपस्थित होतो आणि आजच्या प्रोग्रामसाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो होतो।
एलआयसीचा स्टुडंट ऑफ द इयर हा प्रोग्राम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत 2013 पासून एलआयसी राबवत आहे आणि दरवर्षी एक चांगली शाळा शहरातली एक नामांकित शाळेची निवड करून त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी एलआयसी मार्फत आम्ही प्रत्येक शाळेमध्ये व्हिजिट देत असतो आणि इथे व्हिजिट देताना जेव्हा आम्ही लिटिल फ्लॉवर शाळेची निवड करण्यात आली त्याबद्दल आणि इथच्या या ज्या 10वीपर्यंतचा जो 100% रिझल्ट मेंटेन करणारे जे इथच्या मुख्याध्यापिका आहेत रंजना आमोदे मॅडम यांचं पण मी इथे आभार धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथे येऊन एलआयसी मार्फत स्टुडंट ऑफ द इयरचा प्रोग्राम घेण्याबद्दल आम्हाला सहकार्य केले. मी रंजना टिकंबर आमोदे निकिता मुख्याध्यापिका. आज इथे शॉर्ट अँड स्वीट असा छोटासा एक सुंदरसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्याचं प्रपोजल आम्हाला LIC ऑफ इंडिया ह्या ह्याचे जे ब्रँच मॅनेजर आहे श्रीकांत मोरे सर आणि संजय देवरे सर यांच्याकडनं एक प्रपोजल आलं होतं की आपली शाळेचं निवड झालेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या क्रायटेरिया बेसिसवर तुम्ही विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊ शकता. तर आम्ही ह्यावर्षी कोरोना काळ असल्यामुळे जे प्रोग्राम्स कुठंतरी घेऊ नाही शकलो त्याच्याबद्दल आम्हाला खंत वाटत होती. पण आम्ही क्रायटेरिया म्हणून शैक्षणिक वर्षात असणारे त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे ॲन्युअल रिझल्टच्या बेसिसवरती आम्ही त्यांची निवड केली आणि फर्स्ट टू टेंथपर्यंत जे विद्यार्थी आहे फर्स्ट रँकने पास होणारे विद्यार्थी त्यांना आम्ही हे पारितोषिक देण्याचं म्हणजे ठरवलं. आणि आज तो दिवस आम्ही फिक्स केला आणि आज यांनी आपल्या मुलाग्रस्त वेळ घेऊन इथे कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी या उपक्रमाअंतर्गत आमचे गुणवंत विद्यार्थ्यांचं गौरव केलं त्यांना पारितोषिके दिली त्यांचं म्हणजे कॉन्फिडन्स त्यांचा एनहान्स केलं त्यांना प्रोत्साहितसुद्धा केलेलं आहे. त्यांनी इथे त्यांचा मुलाचा वेळ देऊन ते इथे आले आणि मुलांना प्रोत्साहन केल्याबद्दल मी खूप धन्यवाद आभार प्रकाशन करते आणि आपले दोन इथे थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.